क्राइम ब्रांच पुलिस ने एक अंतर्राज्यीय टोली को गिरफ्तार किया है। इटली के 6 सदस्यों के पास से 16 लाख रुपए कीमत के मोबाइल बरामद किए गए हैं। आपको बता दें कि यह जानकारी इलेक्ट्रॉनिक सर्विलांस में मोबाइल कांटी मार्कर ऑटोमेटेड चौक के पास होने का पता चला, जिसके बाद क्राइम ब्रांच यूनिट 2 सीतामढ़ी पुलिस मामले की जाँच कर रही है। मोबाइल चुराकर बांग्लादेश में भेजने वाले अंतर्राज्यीय टोली क्राइम ब्रांच के हाथ लगी है। इस टोली के 6-10 सदस्यों को गिरफ्तार करके 16 लाख रुपए कीमत के मोबाइल बरामद किए गए हैं। आईफोन चोरी के मामले की जांच में इसका खुलासा हुआ है। गिरफ्तार आरोपी में मोहम्मद जाफर, मोहम्मद इकाइल, मोहम्मद इरशाद, नौशाद अंसारी, मोहम्मद अशफाक शेख आज़ाद साहिबगंज झारखंड, शेख नसीम, शेख सकीम, मोहम्मद अरबाज मनान खान मनिहारी बिहार तथा एक नाबालिग बताया जा रहा है। आपको बता दें कि सीताबर्डी थाने से एक आईफोन चोरी हुआ था। क्राइम ब्रांच का यूनिट 2 इस मामले की जांच कर रहा था। उसे इलेक्ट्रॉनिक सर्विलांस में मोबाइल कामठी मार के ऑटोमोटिव चौक के पास होने की जानकारी मिली। आरोपियों को एक होटल में भोजन करते वक्त धर दबोचा गया। आपको बता दें कि उन्होंने पीली नदी में मकान किराए पर ले रखा था। वहां दबिश देने पर 16 लाख रुपए कीमत के 72 मोबाइल जब्त किए गए। आरोपी मोबाइल चोरी के लिए देश भर में घूमते रहते हैं, ऐसी भी जानकारी है। सध्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मोबाइल चोरीचे गुन्हे दाखल होत आहेत आणि मोठ्या प्रमाणात मोबाइल चोरीच्या कंप्लेंट येत आहेत। अशा माहितीवरून आम्ही त्याच्यावर वर्कआउट केला। त्यानंतर आम्हाला एक अशी माहिती मिळाली की एक बाहेर राज्यातील टोळी नागपूरमध्ये येऊन मोबाईल चोरीचे गुन्हे कंटिन्यू करत आहे। त्याच्यावर आम्ही वर्कआउट केला। त्यात आम्हाला यश येऊन आम्ही सदर टोळी ऑटोमोटिव चौकातील एका घरी किरायाने राहत होते, त्या ठिकाणून सदर टोळीला ताब्यात घेतलं। त्या ठिकाणी एकूण 5 आरोपी मिळाले आणि एक विधी संघर्षित बालक 12 वर्षाचा मुलगा, अशा एकूण 6 लोकांची टोळी आम्ही त्या ठिकाणी ताब्यात घेतली। त्यांच्याकडून आम्ही एकूण 72 मोबाईल ॲपलचे आणि विविध कंपन्यांचे असा एकूण जवळपास 16 लाखाच्या वरती माल आम्ही मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त केला आणि शहरात त्यांच्याबद्दल विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत। त्याचप्रमाणे त्यांनी नागपूरच्या आजूबाजूला पण चोऱ्या केल्या आहेत। अशा प्रकारे त्यांनी जवळपास 72 मोबाईल आम्हाला मिळाले आणि त्याबाबत अजून आम्ही तपास करत आहोत। अजून काही त्यांचे साथीदार आणि मोबाईल मिळण्याची शक्यता आहे। कुठेंचे टोली आहे, कुठेंचे रहिवासी आहे आणि मोटर्स कसा आहे, कसा चोरी करायचा काय? सदरचे आरोपी हे झारखंड राज्यातील आहेत। त्या ठिकाणी हे 5-6 मुलांची टोळी करून हे पूर्ण भारतभर निघतात, कुठं शहरामध्ये टार्गेट करतात, त्या ठिकाणी चोऱ्या केल्या, 8-10 दिवस राहत एक किराणे रूम घेतात, शहरात आजूबाजूला चोऱ्या करतात आणि ते नंतर शहर सोडून दुसऱ्या शहरात येतात। त्या ठिकाणी परत अशाच प्रकारे चोऱ्या करतात आणि हे असे चोऱ्या करत यांच्याकडे जेव्हा मोबाईल जास्त जमा झाले की मग हे परत गावाला जातात त्यांच्या, आणि त्या ठिकाणी मग ते बाहेर ते त्यांच्या दुसऱ्याच्या मार्फतीनं त्याची विक्री करतात। हा अजून आमचं त्याबद्दल चौकशी सुरू आहे, अजून आरोपी मिळण्याची शक्यता आहे। याच्यामध्ये हे काय, एक त्यांच्यासोबत एक लहान मुलगा आहे 12 वर्षाचा, हे कुठल्या तरी गर्दीच्या ठिकाणी जातात, त्या ठिकाणी यांना कोणाचा मोबाईल चोरी करायचा यांना हे टार्गेट करतात, त्यामध्ये महागडा मोबाईल कोणाकडे मिळू शकतो याबाबत ते सर्व्हे करतात आणि त्या व्यक्तीला टार्गेट करून मग गर्दी ज्या ठिकाणी होईल त्याचा लक्ष भरकटवून ते लहान मुलाच्या मार्फतीने त्याकडून तो मोबाईल आधी त्याची नजर चुकवून ताब्यात घेतात आणि लहान मुलाच्या माध्यमातून एकदा मोबाईल त्यांच्या हाती लागला की ते लगेच दुसऱ्याला पास करून तो मोबाईल लंपास करतात। एकूण 72 मोबाईल सापडले आता आम्हाला त्यांच्याकडे, तो जवळपास 16 लाखाच्या वरचा मुद्देमाल मिळाला आहे। गौरतलब रहे कि आरोपी बिहार और झारखंड के जिन इलाकों में रहते हैं वहां मोबाइल चोरों की कई टोली सक्रिय हैं। वहां बकायदा सदस्यों को मोबाइल चुराने के गुर भी सिखाए जाते हैं। नागपुर में 2 टोली आई थी पुलिस दल में, तालमेल का अभाव और कार्रवाई की भनक लग जाने से एक टोली इनमें से फरार होने में सफल हो गई है, ऐसी भी गुप्त सूत्रों से जानकारी मिली है। NBC न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश भरद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।